काय करू मी हिचा आता? गंधार दादांचा आवाज, काय झालं असेल? बाबा या प्राजक्तांना कधी कधी कसं समजावं मला कळतच नाही. ते काय झाले बाळा? अहो पुन्हा चढली आहे ॲज युजुअल. ती आरती नंतर ती ज्या पद्धतीनं रागवून निघून गेली ना तेव्हाच मी ओळखलं. म्हणलं जरूर दाल में कुछ काला है. गंधार, अरे काय झालं मला काही सांगशील का? अगं आई, तू जुईला आजीची साडी दिलीस ना ते प्राजक्ताला पटलेलं नाहीये, तिला आवडलेलं नाहीये. ते तिचं असं म्हणणं आहे की या घरची मी मोठी सून आहे, त्यामुळे त्या साडीवर हक्क माझा आहे. ए अरे साधी साडी, ती त्याच्यावर कसल्याला हक्क वगैरे? जुईला आवडली म्हणून मालतीनं तिला ती साडी दिली, झालं. अहो बाबा, मी किती वेळा तिला सांगितलं की अशा छोट्या छोट्या गोष्टींचा राग धरू नकोस, पण नाही ऐकेल कोण. खरंच कमाल आहे प्राजक्ताची, काय बालिशपणा आहे. हो पण त्या साडीमुळे एवढे वाद होतील असं वाटलंच नव्हतं मला, आणि माझ्या मनात तसं काहीच नव्हतं रे गंधार. खरं म्हणजे जुईला ती साडी आवडली म्हणून मी तिला दिली. अगं आई, हे तुला कळतंय मला कळतंय, पण प्राजक्ताला कोण समजावेल? आणि तिच्याकडे साड्या नाही आहेत का? पण नाही, एकदा सांगून समजली तर ती प्राजक्ता कसली. माझं तर म्हणणं आहे ना, शहाण्या माणसानं प्राजक्ताला समजावायला जाऊच नाही. दादा, तुमची हरकत नसेल तर मी समजूत घालू का वहिनींची? तू समजूत घालणारेस, सांभाळू ना बाळा. वहिनी येऊ? वहिनी, माझं चुकलं, मी तुम्हाला सॉरी म्हणायला आले. जुई, तुझं कुठे काय चुकलंय? सगळं माझंच चुकलंय. नाही वहिनी, असं नका म्हणू तुम्ही प्लीज. खर तर ना मला समजायला हवं होतं की ही फक्त साडी नाहीये, तर हा एका सुनेचा हक्क आहे, आणि या घरची मोठी सून तर तुम्हीच आहात, त्यामुळे हा हक्क तुमचाच आहे ना. पण हे मान्य कोण करतय? नाही वहिनी, असं नाहीये. जुई जाऊ दे ना, कसं आहे काय आहे हे मला माहितीये. ऍक्च्युली ना, ही साडी मला आवडली म्हणून मीच हट्ट केला आईंकडे लहान मुलीसारखा, त्यामुळे त्या बिचाऱ्या काहीच बोलू शकल्या नाहीत आणि त्यांनी ही साडी मला देऊन टाकली, नाहीतर त्यांनी ही साडी तुम्हालाच दिली असती. वहिनी वहिनी, ही साडी तुम्हाला खूप छान दिसेल, तुमची हाईट पण मस्त आहे ना. हो, नऊवारी मला छानच दिसते म्हणून ही तुम्हालाच ठेवा. वहिनी, माझी चूक कळलीये मला. खर तर ना मला तुमच्याकडून आणि आईंकडून अजून बरंच काही शिकायचंय. इतकी वर्ष संसार करताय तुम्ही, तुमच्याकडून अजून खूप गोष्टी मला शिकायच्या आहेत. आणि तुमचा मान तो तुमचाच मान आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही ही साडी घ्या आणि राग सोडून द्या प्लीज. ठीक आहे, आता एवढं म्हणतेच आहेस तर ठेव ती साडी इथे. वहिनी, परत एकदा सॉरी. अगं, तुला सॉरी म्हणायला लावायची इच्छाच नाहीये माझी. हो पण तरीही सॉरी. गोड गोड बोलून मला गुंडाळू शकणार नाहीयेस तू जुई. ह्या घरची मोठी सून मीच आहे आणि तो मान मीच मिळवणार. माझ्या पुढे जाण्याचा प्रयत्न केलास ना तर तोंडावर पडशील, लक्षात ठेव. आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की वय आणि बुद्धी याचा काहीही संबंध नसतो. हे प्राजक्ता जुईपेक्षा मोठी खर तर, पण अजूनही बालबुद्धीच आहे. जाऊ द्या, हो स्वभाव असतो एकेकाचा. हो ते आहेच म्हणा, पण जुई तुला मात्र एकदम 100 पैकी 100 मार्कावर का? हो म्हणजे अगं, गंधारला जे जमलं नाही ते तू करून दाखवलंयस आज.
एवढं काही नाही बाबा. थँक्यू सो मच. आज तुम्हाला एका मोठ्या संकटातून वाचवले. प्राजक्ता एकदा चिडली की सगळ्यात आधी माझी वाट लावती ती. दादा आता काही टेन्शन नाहीये ना? नाही. मग बरं झालं. नाही म्हणजे कसं आहे माहितीये का जुई, मोठेपणा असा मिरवून मिळत नाही ग. माणसाचं मन मोठं असावं लागतं आणि त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे तू आहेस. जुई तू प्राजक्ताचा रुसवा 2 मिनिटात दूर केलास. हे म्हणजे आईने तुला आजीची साडी एवढ्या प्रेमाने दिली की तू प्राजक्ताला देऊन टाकलीस. खरंच ग्रेट आहेस तू. थँक्यू व्हेरी मच. आणि ऍक्च्युली सॉरी म्हणायला आलो तुम्ही त्यासाठी तुला. गंधार एक मिनिट, तू आधी मनाशी पक्कं ठरवून घे तुला सॉरी म्हणायचे की थँक्यू. नाही मला दोन्ही म्हणायचे, सॉरी आणि थँक्यू. बघा ना किती समजूतदार मुलगी आहे. जुई गंधार बोलतोय ते खोटं नाहीये. कुठून येतो ग तुझ्या तेवढा समजूतदारपणा? हॅलो, अरे कुठून म्हणजे माझी सून आहे ती, 100 नंबरी सोनं आहे ते एकदम. जुई बाळा अशीच या घरातल्या सगळ्या माणसांना एकत्र बांधून ठेव ग. देवाकडे दुसरं काही मागणं नाहीये माझं. देव तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत. आणि आमचे आशीर्वाद आहेतच की तुझ्या पाठीशी. नशीब लागतं ग तुझ्यासारखी घराचा इतका विचार करणारी सून मिळायला. आई मला तुम्हा दोघांचा आशीर्वाद हवाय, बाकी काहीही नकोय. हा विश्वास असाच कायम राहावा, या विश्वासाला माझ्या एका सत्यामुळे तडा जाऊ नये एवढंच वाटतं फक्त. दादा तुमचा स्कोर वाढतोय. हा तुमच्याकडून फुटलेला हा फुगा नंबर 5. काही नाही गंधार, एवढा शिकला सवरलेला तू. तुला साधे फुगे फुगवता येत नाही. हॅलो बाबा, मी ना मार्केटिंगचा कोर्स केलाय, फुगे फुगवण्याचा नाही. दादा मी तरी कुठे कोर्स केलाय, पण माझे नाही फुटले बाबा एवढे फुगे. हा फुगे फुगवतोय कमी फोडतोय जास्ती. हो बाबा, ऍक्च्युली हे फुगे चांगल्या क्वालिटीचे नाही आहे. चांगल्या क्वालिटीचे फुगे असते ना, असे 100 फुगे फुगून दाखवले असते पटापट. नाचता येई ना उगेच काहीतरी कारण सांगू नकोस. हवा बर बर. दादा पटकन करा ना, वेळ नाही आपल्याकडे. तू लगेच पार्टी बदलू नकोस हा. आणि बाबा तुम्ही माझे ना फुटलेले फुगे मोजत बसण्यापेक्षा तुम्हाला दिलेल्या कामाचं काय झालं ते सांगा ना. गंधार माझं रेकॉर्ड तुझ्या इतकं खराब नाहीये. माझ्यापेक्षा माझी जबाबदारी मला कळती. अरे केक साठी असलेल्या टेबलची सजावट आणि माझ्या सुरांची सुरावट सगळं तयार. अरे सजावट सुरावट क्या बात आहे, आता फक्त केक काय तो यायचा बाकी आहे. बस चला आला केक रेडी आहे. वा आणि मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना तो नक्की आवडेल. वा वा स्वतःच बेक केल्यासारखं बोलते. नाही काय म्हणालास? नाही मी म्हंटल तू आज किती इन्व्हॉल्व होऊन काम करतेस. नाही मी ना नेहमीच इन्व्हॉल्व होऊन काम करते, ते तुझ्या लक्षात आलं नसेल कदाचित. प्राजक्ता असं कसं म्हणतेस, माझं सदैव तुझ्याच कडे लक्ष असत. हो हो हे मात्र अगदी 100% खरं आहे. जिसका हमें था इंतजार वो घड़ी आ गई आ गई. त्यालिए गंधार दादा, दादा तुम्ही यातले फुगे आणि हे सगळे फुगे पटकन या टेबलच्या बाजूला पसरून ठेवा. बाबा तुम्ही तुमच्या पेटीवरची जागा घ्या. प्राजक्ता वहिनी तुम्ही केक जवळच्या कॅन्डल्स लावा आणि मी लाईट्स ऑफ करते. सगळे रेडी आहेत ना? येस. हळू हळू. येस येस. अरे देवा लाईट नसेल काय झालं? बाहेर तर दिवे दिसतात, मग घरातच लाईट नसेल काय झालं? सरप्राइज.
बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू संध्या, हैप्पी बर्थडे टू यू संध्या, हैप्पी बर्थडे टू यू संध्या, हैप्पी बर्थडे सगळ्यांनी खूप केलंय माझ्यासाठी। आई साहेब सदैव तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या। तुझ्या आयुष्यात तुला अंदाधुंद यश मिळो ही सदिच्छा। संध्या हॅपी बर्थडे, कसं वाटलं सरप्राईज? ताई खर सांग, माझी तर बोलतीच बंद झाली एवढं सगळं बघून। बोला देसाई घरची किचन क्वीन, क्लीनिंग सम्राट, कर्तव्य दक्ष, व्यवहार कुशल, हुशार, चाणाक्ष, चतुर, मन मिळावू आणि आणि सगळ्यांच्या लाडक्या संध्याचा विजय असो। हॅपी बर्थडे संध्या, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। सो कसं वाटलं आमचं सरप्राईज? आज एवढ्या आनंदाचा दिवस आणि तू रडतेस काय? मालती जरा गिफ्ट घे बघू। हे बघ, मी आणि मालती आम्हा दोघांकडून तुझ्यासाठी हे खास गिफ्ट घे। घे साहेब, खरंच काय सुचत नाहीये बोलायला, आज मला लय आनंद झालाय। हे बघ, सुचत नसेल ना काही तर काही बोलू नकोस, पण रडू नकोस। संध्या, नंतर ती भेट वस्तू नक्की उघडून बघ, तुला खूप आवडेल। आजपर्यंत माझा असा वाढदिवस कुणी साजरा केला नव्हता। तुम्ही सगळे माझ्यावर किती प्रेम करता। आणि हे सांगण्यासाठी माझ्याकडून आणि गंधार कडून तुला एक स्पेशल गिफ्ट आहे। संध्या, अगं तुझ्याशिवाय आमचा दिवसच सुरू होत नाही। कधीही हाक मारली आणि संध्याने ओ दिली नाही असं कधीच झालेलं नाहीये। आम्हाला सगळ्यांना तुझ्याबद्दल जे जे वाटलं ते आम्ही या छोट्याशा सेलिब्रेशन मधून सांगण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे तू आता प्लीज डोळे पूस आणि तुझा बर्थडे मस्त एन्जॉय कर। अग, तुझा हा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करायचा ही आयडिया जुईचीच। तिनंच आम्हा सगळ्यांना तयार केलं आणि तिनंच हे सगळं अरेंज पण केलं। नाही हो बाबा, आपण सगळे आज एकत्र आलो त्यामुळेच तर हे इतकं छान सेलिब्रेशन होऊ शकलं। आज जुईताई एकदम भारी वाटतंय, एकदम स्पेशल। थँक्यू बर का जुईताई, थँक्यू। संध्या, हे बरं आहे म्हणजे जुईला थँक्यू आणि आम्हाला ढेंगा? नाही नाही असं नाही साहेब, आज ना माझ्याकडून पार्टी देणार आहे सगळ्यांना। काय सांगतेस, कुठे? घरीच एकदम स्पेशल बनवणार आहे, हॉटेल सुद्धा विसरून जा, अशीच पार्टी देते की नाही बघा। नको ग संध्या, आज तुझा वाढदिवस आहे आणि तूच काय स्वयंपाक करणार? मी आहे ना, मी करते सगळ्यांसाठी काहीतरी। नाही जुईते, तुम्ही लई केले माझ्यासाठी, आता माझा चान्स आहे, लगेच कामाला लागते।
उत्साह तर बघा तिचा, खरच किती खुश आहे ना संध्या. जुई या सगळ्याच क्रेडिट तुला एकटीलाच आहे. तुझ्यामुळे ह्या घरातला एक एक माणूस आपल्या या सरगम मध्ये स्वरामध्ये लयीमध्ये कसा असा जोडला गेला एकदम. बाबा तुम्ही उगाच कौतुक करताय हा माझं. तुम्हा सगळ्यांची साथ असल्याशिवाय मी काहीही नाही करू शकत. या घरात माणसं आधीपासूनच होती ग, पण तू त्या सर्वांना एकत्र आणलंस, सगळ्यांची मनं जिंकलीस. तुझ्यामुळे या घराला घरपण आलंय ग. एवढीच इच्छा आहे की या घराला आता कोणाची दृष्ट लागू नये. बस चला आता संध्या काय स्पेशल मेनू बनवते बघूया का. आज काहीतरी छान खायला मिळणार आहे, मेजवानीच आहे आज. मी आलेच हा. काय मॅडम, आज एकदम सेंटी झालात तुम्ही. आईंनी कौतुक केल्यावर लगेच इमोशनल का. आपल्या सासरच्यांनी आपल्याला मनापासून एक्सेप्ट करणं हे कोणत्याही मुलीसाठी खूप महत्वाचं असतं ग. हो यार, बरोबर आहे तुझं. आलापच्या घरातल्या सगळ्यांनीच मला किती आपलंस केले बघ ना. ते सगळेच मला खूप समजून घेतात ग. हो, पण अजून काही गोष्टी समजायच्यात त्यांना. तेच तर, फारसा मीठ आग आणि थोड्याच वेळात या आकाशात येणारा पौर्णिमेचा चंद्र माझ्यात काय बदल घडवून आणतो हे कुठे माहितीये यांना. आणि ते कळल्यावर काय होईल हे तुलाही माहित नाहीये. मला तर ना भीतीच वाटते हा सगळा विचार करून. सतत असं वाटत राहत कि मी या सगळ्यांना फसवतीये, आलापच्या प्रेमाला फसवतीये, खोट वागून सगळ्यांना अंधारात ठेवतीये. अग हो, पण ऑप्शन काय. मी सगळं सांगून टाकू का आता. मला नाही सहन होत खोट वागणं. जुई, तू सांगण्याचा प्रयत्न केला होतास तेव्हा काय झालं होत हे तुलाही माहितीये. तू ना जरा हे डोक्यातून काढून टाक काही दिवस. या घराला आणि सगळ्यांना हॅपी कसं ठेवता येईल ना याचा विचार करतो. कम ऑन कम ऑन, स्माइल स्माइल प्लीज. ये, दॅट्स माय गुड गर्ल. हे आलापचा फोन आहे. बघ, मी म्हटलं ते सत्य आहे. बर चल, मी आता जाते. तू बोल तुझ्या हबीशी. Bye.